गुरुवारी पुण्यातल्या आंबिलोढा भागातल्या काही घरांवरती पुणे महापालिकेने अतिक्रमण कारवाई केली। यानंतर या कारवाईला स्थानिकांचा प्रचंड विरोध झाला आणि अखेर तात्पुरती स्थगितीही देण्यात आली। या भागातल्या रहिवाशांनी आणि वंचित बहुजन आघाडीने आज पुण्यामध्ये आंदोलन केलं। यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी आंदोलकांशी संवाद साधला। खरं तर सुळे तिथे दुसऱ्या आंदोलकांची भेट घ्यायला आल्या होत्या, मात्र आंबिलोढ्याजवळ राहणाऱ्या महिलांनी त्यांना अडवलं। तिथे मोठी घोषणाबाजी झाली कटेट आणि महिलांनी आपलं मतसुद्धा मांडलं। यावेळी बोलताना काही स्थानिक नागरिकांनी आरोप केला की घर पाडणाऱ्या लोकांनी आम्हाला ते अजित पवारांची माणसं आहेत असं सांगितलं। त्यानंतर सुळे यांना याबाबत माध्यमांनी प्रश्न विचारला असता लोक काहीही बोलतात, मला पुरावे द्या, मी स्वतः त्याविरोधात पोलीस तक्रार करेल असं उत्तर दिलं आहे। त्या नेमकं काय म्हणाल्यात जाणून घेऊया। बाधितांनी स्वच्छता कार्यक्रम आंदोलन चाललंय त्याच्यासाठी आले होते, तेव्हा या महिला भगिनी मला भेटल्या। या महिला भगिनींनी त्यांचा प्रश्न मला सांगितला, त्याच्यामुळे मी महिला भगिनींना, त्याच्या दोन ग्रुप आहेत, एक आंबील वाड्याचे आहे, त्याच्यासाठी दादा कलेक्टरकडे जायला लागले। अडचण आहे तर मी कलेक्टरांना फोन करते आणि मी दोन्ही ग्रुपचे तीन तीन लोक घेऊन मी स्वतः कलेक्टर ऑफिसला जाते आणि त्याच्यातून चर्चेतून मार्ग काढू हे मी त्यांना सांगितलं। त्याच्याकडे बघत नाही, कारण का लोक ही माहिती कुणाला कुठून मिळाली, त्याचा काय एव्हिडन्स आहे का? एव्हिडन्स आहे का? पोलीस कंप्लेंट मी स्वतः करेन, ज्यांचं स्टेटमेंट आहे ना त्याच्या विरोधात मी स्वतः। आता लोक काही बोलतात, आपण त्याच्यावर किती विश्वास ठेवतात ते काही नाही, मी बोलते व्यवस्थित, कोण म्हणलं बोलू देत जात नाही। बघा, आमचं सरकार दडप जायचं सरकार नाही आहे, आंदोलन करायचा अधिकार आपल्याला भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला, त्याच्यामुळे त्यांनी जरूर आंदोलन करावं। माझ्या सगळ्या आंदोलन, मी खूप आंदोलनं केली आहेत, माझ्या सगळ्या आंदोलनांना नेहमी शुभेच्छा। मी आता कारण का ह्या सगळ्या कारवाईचा अधिकारी कोण असतो? जिल्हाधिकारी। तर जिल्हाधिकाऱ्यांकडे जर ह्यांना मी घेऊन गेले तर प्रश्न सुटू शकतो।